निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. साळशिंगे येथील महिलेच्या दीराचा मुलगा कोरोना बाधित. खानापूर तालुक्यात दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. साळशिंगे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील 14 लोकांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते, तर राहिलेल्या एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती नोडल अधिकारी संजय साळुंके यांनी दिली. सदर मुलगा 8 वर्षांचा असून तो बाधित महिलेच्या दीराचा मुलगा आहे. खानापूर तालुक्यात दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज सकाळीच दिलासा मिळालेल्या तालुक्याचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.